काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नांदेड शहरामध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते. त्यांची प्रतिक्रिया घेतली असता केंद्रामध्ये बरेचसे मंत्रीपद महाराष्ट्राला मिळाली असून याचा आम्ही स्वागत करतो. बेरोजगारी असो किंवा कोविड काळामध्ये मदत असो, अशी मदत महाराष्ट्राला होईल या हेतूने आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. पण नारायण राणे यांनी वक्तव्य केलेल्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो असे नाना पटोले यांनी सांगितलंय. आपण आपली काय प्रतिक्रिया? त्या वाक्याचा निषेध करतो. महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्हा सगळ्यांना आनंद झाला होता की राज्यातले खूप सारे मंत्री केंद्रामध्ये मंत्री झाले, राज्याचा त्यांना फायदा होणार. मग वॅक्सिनेशन असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, छोट्या उद्योगांचे असतील, या सगळ्या प्रश्नांची उकल होईल आणि केंद्राची मोठी मदत राज्याला होईल. पण या पद्धतीचं राज्याचं वातावरण खराब करणं आणि या पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते वक्तव्यच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे आणि म्हणून या वाक्याचा आम्ही निषेध करतो. राणेंची ती शैली आहे असं चंद्रकांत पाटलांनी लंगडं समर्थन केलेलं आहे, त्यावर काय? कोणाची काय शैली आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राची संस्कृती जोपासणं हे आमचं काम आहे आणि म्हणून काँग्रेस या पक्षाचे आदेश दिलेले आहेत एखाद्या केंद्रीय मंत्र्याला या वक्तव्यासाठी. हा माणसासाठी असतो, कायदा कोणत्या पदावर असलेल्या व्यक्तीसाठी नाही. कायदा गुन्हेगार याची जात आणि याचं पद लक्षात गुन्हेगाराचं नसतं, त्याच्यामुळे जो गुन्हा करेल त्याला कारवाई होईल आणि शासन स्वतः नारायण राणे देखील.